नमस्कार. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण आणि मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी लोकस्वराज आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे अन्नत्याग उपोषण 1 जुलैपासून चालू असून आज उपोषणाचा 7वा दिवस असून त्यांच्या प्रकृती अत्यंत बिघडली असल्याने शासन दरबारी आमच्या आंदोलनाची दखल घेत नसल्याची खंत यावेळी प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी व्यक्त केली. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यापुढे हे आंदोलन तीव्र छेडण्यात येईल असा इशारा सरकारला यावेळी रामचंद्र भरांडे यांनी दिला आहे. यावेळी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे नेते विजय रणखांब यांनी भेट दिली. मी रामचंद्र भरांडे लोकस्वराज आंदोलनाच्या माध्यमातून गेल्या 25-30 वर्षापासून समाजातल्या शोषित पीडित माणसाच्या मूलभूत हक्कासाठी आम्ही रस्त्यावर संघर्ष करत होतो. त्या संघर्षाचा परिणाम म्हणून शासनाने लहुजी साळवे अभ्यास आयोगाची निर्मिती केली आणि त्या आयोगामध्ये लहुजी साळवे आयोगाने अशी शिफारस केलेली आहे की अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करा. शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षणाच्या स्वतंत्र सुविधा द्या. या अशा मूलभूत मागण्याची अंमलबजावणी गेल्या 21 वर्षापासून होत नाही. अनेक मोर्चे काढले आम्ही, पदयात्रा काढल्या, विधानभवनावर मोर्चे काढल्यानंतर लाठीचार प्रचंड झाला, तरी परंतु प्रत्येक सरकारनं आम्हाला आश्वासनापलीकडे काहीच दिलेलं नाही. हा समाज उपद्रव मूल्य सिद्ध करण्यामध्ये कमी पडतो की काय म्हणून सरकार दुर्लक्ष करते. आम्ही आता शेवटचा प्रयत्न म्हणून हे उपोषण मांडलेलं आहे. अपेक्षा अशी आहे की सरकारनं तातडीनं याची नोंद घ्यावी, सभागृहामध्ये चर्चा करावी आणि जे काही शासनाने मंजूर केलेल्या बाबी आहेत त्याची अंमलबजावणी करावी. एवढ्या अगदी रास्त आणि माफक अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण जर झाली नाही तर निश्चितपणानं या सरकारला परवडणारी बाब नाही हे मला या ठिकाणी नमूद करायचं. नमस्कार. आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदरणीय प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर लोकस्वराज्य आंदोलन या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. 1 जुलैपासून अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी करत आहेत आणि आमचे विषय आहेत अनुसूचित जातीतील मुख्य आरक्षणातील वर्गवारी व्हावी आणि क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोग 82 शिफारसीसहित महाराष्ट्र शासनाने या त्वरित लागू कराव्यात, मान्य कराव्यात या मागण्या घेऊन गेल्या 7 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे आणि नेत्यांची तब्येत, आदरणीय भरांडे साहेबांची तब्येत ही फार गंभीर आहे. त्यांची तब्येत आता हाताबाहेर गेलेली आहे आणि आज 7वा दिवस असूनसुद्धा अद्यापही शासनाने प्रशासनाने दखल घेतलेली नाही. यापुढे या आंदोलनाला जर कोणी दखल दिली नाही आंदोलन तीव्र होईल, यांचे प्रसाद महाराष्ट्रामध्ये उमटतील.